तरी थेट दृश्य आपण शिवतीर्थावरची दृश्य पाहतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी सुद्धा बापाचं आगमन झालंय. भक्तिभावानं राज ठाकरेंनी बापाची प्रतिष्ठापना केली. ही दृश्य आहेत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या घरातली. या ठिकाणी आपल्या या लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं असून संपूर्ण कुटुंब यावेळेस उपस्थित आहेत आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी सगळेजण खरं तर आनंदी आपल्याला दिसतात, उत्सुक दिसतात. भक्तिभावानं गणरायाची पूजा अर्चा केली जाते. तर ही दृश्य आहेत राज ठाकरे यांच्या घरातील गणरायाची. त्यांच्या बहीण जयवंती ठाकरे या सुद्धा आपल्याला आपण दृश्यांमध्ये पाहतोय. गणरायाची पूजा अर्चा करतात राज ठाकरे यांच्या मातोश्री, त्याचबरोबर त्यांच्या पत्नी, त्यांचा सुपुत्र अमित ठाकरे, अमित ठाकरे यांचा सुपुत्र कियान ठाकरे, हे सगळेच जण लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी आणि लाडक्या बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी तिथं उपस्थित आहेत. आणि ही थेट दृश्य आहेत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या घरातील. या ठिकाणी बाप्पाचं आगमन झालेलं आहे. बाप्पाची प्रतिष्ठापना राज ठाकरे यांनी केलेली आहे आणि त्यानंतर घरातील सदस्य गणरायाचं दर्शन घेताना आपण पाहतोय. तर राज ठाकरे यांच्या कन्या उर्वशी ठाकरे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. गणपती बाप्पाचं दर्शन घेताना ची ही दृश्य आहे. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गणपती बाप्पा मोरयाचा गजर आपल्याला ऐकू येतोय. गेली 2 वर्ष गणेशोत्सव इतक्या मोठ्या जल्लोषात साजरा करता आला नाही. यंदा मात्र कोरोनाचे निर्बंध हटल्यामुळे प्रत्येक भाविक, प्रत्येक भक्त, गणेश भक्त आज आपल्या लाडक्या बाप्पाचं खूप मोठ्या जल्लोषात, आनंदात, भक्तिभावानं स्वागत करतोय, त्याची प्रतिष्ठापना करतोय. तर ही दृश्य आहेत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावरची, ज्या ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. पानाफुलांची आरास आपल्याला या गणपतीभोवती दिसतीये. मोठ्या भक्तिभावानं ठाकरे कुटुंबियांनी गणरायाची पूजा अर्चा केलेली आहे. तूच सुख करता, तूच दुःख हरता म्हणत आज प्रत्येक भाविक आपल्या बाप्पाकडे साकडं घालत असतो. सगळ्यांना सुख समाधान शांती लाभू दे, प्रत्येक संकट दूर कर, ही मागणी प्रत्येक जणाची या बाप्पाकडे असते. आणि या सगळ्यांची इच्छा आकांक्षा हा एकटा बाप्पा खरं तर पूर्ण करत असतो. त्यामुळे बाप्पाच्या या गणेशोत्सवामध्ये प्रत्येक जण खूप आनंदी, उल्हासदायी वातावरणात आपल्याला सगळ्यांचं खरं तर घरातली ही दृश्य पाहायला मिळतात. राज ठाकरे यांच्या घरची सुद्धा ही दृश्य आहेत. शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या घरी गणरायाचं आगमन झालेलं आहे. नवीन घरात राहायला गेल्यानंतर बहुतेक पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी या नवीन बंगल्यावर गणरायाची प्रतिष्ठापना केलेली आहे. राज ठाकरे यांचे सगळे कार्यकर्ते, त्याचबरोबर त्यांचे घरातील कुटुंबीय सदस्य गणरायाच्या दर्शनासाठी उपस्थित आहेत.